पनवेलमधील ज्येष्ठ नामवंत विधिज्ञ ऍडव्होकेट किरण कांडपळे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मंगळवारी पनवेल येथील श्री संत सावतामाळी सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला माननीय विवेक पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ भक्तिकुमार दवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, नगरपालिका शिक्षण मंडळ सभापती वाय टी देशमुख, नगरसेवक गणेश कडू, डॉ सुहास हळदीपूरकर, डॉ मोरे आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी माननीय विवेक पाटील यांनी ऍडव्होकेट किरण कांडपळे यांना आदरांजली वाहताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मला त्यांच्या सभेचा एक गुणविशेष असा वाटतो, जो भावला की त्यांनी एखादं कुठलं काम हाती घेतलं, मग ते वैयक्तिक असो, सार्वजनिक असो, मग दुसऱ्यासाठी केलं, ते कसं योग्य आहे हे सत कधीही न रागवता. समोरचा माणूस कितीही रागवलेला असेल तरी अत्यंत शांतपणे प्रेमळपणे त्याला समजावून देऊन आपलं म्हणणं योग्य आहे ते पटवून देऊन ते काम करून देण्याचा जो हातखंडा त्यांच्यामध्ये होता तो मात्र निश्चितपणे वाखाणण्यासारखा. एक पनवेलमध्ये नामांकित ऍडव्होकेट म्हणून त्यांनी प्रसिद्धी तर मिळवली, त्यांच्या नावापुढं ते तर वलय निर्माण झालंच, पण एक सामाजिक काम करणारा, मग तो समाज कुठल्याही जाती धर्माचा असो, त्यांच्यासाठी मदत करणारा एक चांगलं व्यक्तिमत्व आज पनवेल म्हणणं असं. किरण कांडपळे यांच्या जाण्यानं केवळ कांडपळे कुटुंबियाचं नुकसान झाले अशा ना भाग, तर त्यांच्या जाण्याने एक सामाजिक पोकळी निर्माण झाली. अनेक वक्त्यांनी सांगितलं विके 75 काय काम असो, अनेक वैयक्तिक कुठल्या कुणाला मदत करायची असो, एक अनेक सार्वजनिक प्रसंग असो, या सगळ्या ह्याच्यात धीरेनं भाग घेऊन ते घेतलेलं हाती घेतलेलं काम तडीच नेल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही, आणि त्यासाठी पडेल ती मेहनत पडेल ती किंमत देण्याची मानसिकता त्यांच्यामध्ये निश्चितपणे होती. आणि अशा प्रकारे परिवर्तनाच्या संपूर्ण सामाजिक जीवनामध्ये न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असं माझं त्यांच्याबद्दल मत आहे. तसेच यावेळी डॉक्टर भक्तिकुमार देवे यांनी देखील ऍडव्होकेट कांडपळे यांना आदरांजली वाहिली. कल्पना आहेत सुखद, या अनुकूल वेदनीय सुखम, जेव्हा एखादी वेदना संवेदना आपल्याला हवी हवीशी वाटते तिला आपण सुख म्हणतो, आणि जी वेदना आपल्याला नकोशी वाटते तिला दुःख म्हणतो. पण या दोन्ही ठिकाणी ख आहे हे विसरून चालत नाही. हा ख म्हणजे कोकणी आहे, हा अवकाश आहे. या अवकाशामध्ये या सगळ्यांचं जे अस्तित्व असतं ते फक्त नावापुरतं असतं शेवटी या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून स्थिरचित्ता आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आज जी आपण शोकसभा घेतो हा ही अशासाठी आहे की मरे एक त्याचा तुझा शोक आहे जण पळवळे म्हणतील हाय हाय ही सगळी जनरिटी झाली. नियतीच्या मनामध्ये काही वेगळंच असतं. तेव्हा हा जो शोकसभेचा आपली प्रथा असते ती अप्तेष्टांचं ज्यांचा नियोग झालेला आहे ज्यांना त्या कुटुंबियांना धैर्य देण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी आणि विशेषतः उमेद त्यांची जी आहे ती उमेद पुढच्या आयुष्यामध्ये टिकून धरण्यासाठी या अशा गोष्टींचं सांत्वनाची आवश्यकता असते, धीर देण्याची आवश्यकता असते.